नमस्कार मित्रांनो, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे। या योजनेचा पहिला जो हप्ता आहे तो पहिला हप्ता या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमा झालेला आहे। अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा हप्ता अजून जमा झालेला नाहीये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाला किंवा नाही हे कसं पाहायचं याबाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 2000 रुपयाचा पहिला हप्ता आहे तो आपल्या खात्यात जमा झाला आहे किंवा नाही हे आपण पाहूया। मित्रांनो, nsmny.mahaiit.org या वेबसाईटवर आपल्याला आपण बेनिफिशियरी स्टेटस चेक करण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस करायचा आहे, त्यासाठी आपण बेनिफिशियरी स्टेटस या बटणावर क्लिक करायचा आहे। या बटणावर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। पहिलं जे ऑप्शन आहे मोबाईल नंबर आणि दुसरं जे ऑप्शन आहे तो रजिस्ट्रेशन नंबर, असे दोन ऑप्शन आपल्याला या दिलेले आहे। मित्रांनो, आपण दोन्ही ऑप्शनचा वापर करून आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करता येणार आहे। मित्रांनो, आपण जर रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करणार असाल तर आपल्याला आपला शेतकरी सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला माहीत असला पाहिजे। जर हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरून हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळवावा लागणार आहे। आपण आपला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर वापरून हा रजिस्ट्रेशन नंबर या मिळू। परंतु मित्रांनो, जर आपला मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल तर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकता आपलं जे स्टेटस आहे ते चेक करता। मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर बघा, या ठिकाणी खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट डेटा या बटणावर क्लिक करायचं। गेट डेटा या बटणावर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी शेतकऱ्याची संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळते। मित्रांनो, शेतकऱ्याची संपूर्ण माहिती सह रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। त्यानंतर बघा, आपल्याला आधार डेमो ऑथेंटिकेशनचं स्टेटस सुद्धा बघायला मिळतं। या ठिकाणी KYC डन झालेले आहे आणि आपल्याला कोणत्या तारखेला या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत ती तारीख सुद्धा आपल्याला या ठिकाणी या स्टेटस मध्ये बघायला मिळते। बघा, या ठिकाणी जे पहिलं इन्स्टॉलमेंट आहे ते पहिलं इन्स्टॉलमेंट आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी जमा झालेलं। मित्रांनो, अशा प्रकारे आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या ठिकाणी आपण आपल्या त्या योजनेचं स्टेटस आहे ते अशा प्रकारे आपण पाहू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अशा स्वरूपाची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायचं, म्हणजे इथून पुढे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्व। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय जय महा।